कथा शेतकऱ्यांची तुमचं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे माझ मॅकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे मग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतरही तुम्ही शेतीकडे म्हणजे कसं नेमकं शेती म्हणजे मला म्हणजे पहिल्यापासूनच आवड होती मी काही दिवस म्हणजे जॉबही करून बघितला मंडळी नमस्कार पवार स्टुडिओ प्रस्तुत कथा शेतकऱ्यांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी आज आपण सोयाबीन हे आंतरपीक ज्या मोसंबीच्या बागामध्ये पेरलेलं आहे तर या सोयाबीन प्लस मोसंबी या शेतामध्ये आपण उभे आहोत आणि नेमकं सोयाबीन मोसंबीच्या शेतामध्ये आंतरपीक म्हणून घेतल्यानंतर याला प्रामुख्याने कोणता फायदा होतोय आपल्या मोसंबीच्या झाडांना या संदर्भात आपण दादांशी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण दादांचा इथं परिचय करून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार माझे नाव निखिल भास्कर गावंडे राहणार चिते पिंपळगाव तालुका जिल्हा संभाजीनगर हे आपले मोसंबीचे एवढे सुंदर इथं झाडं आपल्याला पाहायला मिळत आहे तर याच्यामध्ये हे तुम्ही जे सोयाबीन पेरलं आहे तर प्रामुख्याने कोणत्या गोष्टी या झाडांसाठी सोयाबीनमुळे फायद्याच्या आहेत आणि ते कसं पहिली गोष्ट सोयाबीनचा पहिला फायदा की बाबा झाडात आंतरपीक आता आपण हे जर धरलं तर आम्हाला एक एकरी आठ क्विंटल म्हणजे आता तीन वर्ष झाडे तरी आम्हाला याच्यात आठचा औरिजी निघणार सोयाबीनचा हा पहिला फायदा म्हणजे की बाबा आपल्याला एक उत्पन्न आणि झाडाला होणारा खर्च म्हणजे तीन वर्ष काही मोसंबीला माल लागत नाही तर तीन वर्ष तीन चार वर्ष समजा पाच वर्षाच्या नंतर आपण सहज मोसंबीला माल धरतो तसे तीन वर्षापासून थोडेफार फळं धरतो आपण तर पहिला फायदा म्हणजे तीन वर्ष आपल्याला मोसंबीचं उत्पन्न नसतं खर्च असतो नुसता तर सोयाबीन आंतरपीक घेतल्यामुळे किंवा मोसंबीचा खर्च निघून जातो आणि दुसरा म्हणजे महत्वाचा फायदा असा की बाबा हे जे सोयाबीन आहे याचा तुम्ही आता बघू शकता कोणत्या झाडाला म्हणजे याला पान नाही आहे पान नाही ते पान सगळे खाली पडून याला एक खताचं काम करतं सोयाबीनचं झाड जसं तुम्ही आता बघितलं याला अशा बारीक बारीक गाठी असतात या झाडाला समजा एन पी के किंवा नायट्रोजन वगैरे पुरवण्याचं काम करतात ही दुमपुड म्हणजे तुम्ही बघू शकता आता त्याच्यात ग्रीननेस किती आहे समजा हो, झाडात खूप हिरवेगार झाडं फक्त सोयाबीनमुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आपण खत वगैरे टाकतो तर तेव्हा म्हणजे सोयाबीनलाही होतं आणि झाडालाही होतं म्हणजे एका खतात झाडालाही लागू होतं आणि सोयाबीनलाही लागू होत या सोयाबीन आपल्या बागामध्ये पेरल्यामुळे कोणते 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 घटक घटक जे जे आहेत आहेत की आपल्याला या मोसंबीच्या झाडांना जे आपण रासायनिक खत समजा आपण येण पिके वगैरे टाकतो तर हे सगळे खतं सोयाबीन मधूनही भेटतात म्हणजे जे पानं किंवा याच्या मुळ्या किंवा सडणारे पहिले जेव्हा आपण ऑरगॅनिक शेती जेव्हा करायचो समजा आपण शेणखत वगैरे सगळे खतं म्हणजे हेच जे कुजून वगैरे होतात तर हेच खतं पहिल्याने शेतीसाठी असायचे नंतर रासायनिकचा वापर जास्त निघला त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे शेतकऱ्यांचं लक्ष नाही गेलं आता याला आहे ना आपलं तुम्ही मोसंबी झाड बघू शकता त्याला पूर्ण ऑर्गॅनिक आहे जसे आम्ही आता कोंबडी खत टाकलं होतं परत शेणखत टाकलं होतं आणि जे बाकीच्या दुसऱ्या कंपन्या आहेत थोड्या समजा आता ऑर्गेनिक मध्ये आलेला आ, आता त्याचाच आम्ही समजा सध्याला ऑर्गेनिकचाच वापर करतो रासायनिकचा समजा एक फक्त आम्ही वीस टक्के वापर करतो बाकीचा पूर्ण म्हणजे पहिल्या वेळेस आम्ही काय केलं वीस टक्के ऑर्गेनिक ऐंशी टक्के रासायनिक मग नंतर चाळीस टक्के आतापर्यंत म्हणजे आता फक्त आम्ही ऐंशी टक्के समजा ऐंशी टक्के ऑर्गेनिक वीस टक्के आता रासायनिक पुढच्या वर्षी ते वीस टक्के, 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 टक्के रासायनिक बंद करणं पूर्ण ऑर्गेनिक शेतीवरती हे करू लागलो बघ आता हे जे मोसंबीचे झाड आपण इथं बघतोय तर हे झाडांचं साधारणतः वय आणि म्हणजे हे कोणत्या वर्षी लावलेले आहेत आता याला तीन वर्ष झाले हो आता याच पीक तुम्ही कोणत्या वर्षी पकडताय आता म्हणजे ह्या वर्षी त्याला म्हणजे फळ आले होते तर जे आपले समजा झाडाला नुकसान देणार नाही समजा जे बाहेरून किंवा फांटे वगैरे वा वाकणार नाही जो आतला एक, एक, माल आहे तो आपण धरला होता तर आपल्याला समजा एक म्हणजे पाच सहा टन तोही माल निघला आणि परत आता सोयाबीनही निघणार आणि दुसरं एक परत गोष्ट आंतरपीक सोयाबीन असल्यामुळे ज्याच्यात जो सोयाबीनचा दडपा असतो याने तुम्हाला गवतही होणार नाही म्हणजे झाडात गवत होत नाही म्हणजे मजुराचा तोही खर्च वाचतो आणि दुसरी गोष्ट की म्हणजे जे आपण पावसाळ्यात जेव्हा आपला पाऊस चालू होतो जेव्हा आपला भरभूर पाऊस चालू होतो एक महिना किंवा अशी वापसा येत नाही तर जे सोयाबीनला लागणारं पिकाला जे लागणारं पाणी हे सोयाबीन जमीन तानावरती घेते तानावरती घेते वेळेस एक दहा पंधरा दिवस पाऊस जर बंद आला तर पूर्ण जमीन कोडी असते मग याचा एक दुसरा एक फायदा काय होतो जेव्हा जमीन कोडी होते तेव्हा तुमच्या जमिनीतल्या हानिकारक आहे झाडाला म्हणजे ज्या मोसंबीला सगळ्यात मुळ्याला लागणारे बुरशे आहे याचा कंट्रोल होतो म्हणजे जमीन कोडी झाल्यामुळे ऑटोमॅटिकच बुरश मरण पावतात हा एक दुसरा फायदा माझा एक अभ्यास आहे मला एक अनुभवाला आला आता तुमच्या अभ्यासाची गोष्ट तुम्ही इथं बोलले त्यामुळे तुम्हाला एक माझा एक वेगळा असा प्रश्न राहील की तुमचं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे माझं मॅकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे मग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतरही तुम्ही शेतीकडं म्हणजे कसं नेमकं शेती म्हणजे मला म्हणजे पहिल्यापासूनच आवड होती तसं मी काही दिवस म्हणजे जॉबही करून बघितलं पण जॉब म्हणजे बाबा दुसऱ्याकडे काम केल्यापेक्षा आपली स्वतःची शेती सांभाळेल मला कधीही चांगलं वाटलं म्हणजे आपल्याकडे एक म्हणजे आपल्याकडे समजा वीस जणांनी रोजगार उपलब्ध होतोय आणि ते म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे माझ्या एका अभ्यासाने बाबा आपण दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपल्याकडे म्हणजे एक पंधरा पंधरा वीस जण आता सध्यालाही आमच्याकडे कामाला असतो म्हणजे तो एक आम्हाला म्हणजे चांगलं वाटतं की बाबा म्हणजे आपल्याकडे कोणी कामाला आहे आप को हो आप आपल्या कोणाला रोजगार होते आणि आपलं त्याच्यात म्हणजे आपली गरज भागते समजा या शेतीमध्ये सोयाबीन जे तुम्ही पेरलेलं आहे मोसंबीच्या या झाडांमध्ये आंतरपीक म्हणून तर असंच दुसरं कोणतं पीक घेऊ शकतो आपण जेणेकरून मोसंबीच्या झाडाची एक चांगली याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि झाड चांगल्या पद्धतीचे बनवू शकतात आता आम्ही म्हणजे आता इथून म्हणजे याच्या आधी थोडे झाडं लहान होते तर त्यामुळे आम्ही कांदा घ्यायचो पण आता ह्या वर्षी काय आलं झाडाची पडसावली वाढली तर जेव्हा आपण कांदा पडसावलीला घेतो थो, तो थोडा आम्हाला स्टॉक करायला म्हणजे थोडा अडचण देतो थो। आहे की बाबा म्हणजे जो पडसावलीचा सा कांदा आहे हो तो, तो खराब होतो म्हणजे जास्त साईज किंवा त्याचं पूर्ण बनत नाही त्याच्यामुळे तो खराब होतोय तर आम्ही ह्यावेळेस आता आपला राजमा आपण ज्याला आपल्या म्हणजे भागात घेवडा म्हणतो तर आम्ही तसं वाघ्या या घेवड्याची ह्यावेळेस आम्ही याच्यात पेरणी करणार आहोत ऐंशी नव्वद दिवसाचं पीक आहे खर्चही कमी आणि त्याला थोडा भावही चांगला असतो आणि तणनाशक वगैरे असल्यामुळे ते आम्हाला पुरतं आता एक नवीन प्रयोग आम्ही यावर्षी करून बघणार आहे आपल्या भागात तसं तो घेत नाही तो पण आम्ही आता यावर्षी लोण बघणार काही शेतकऱ्याचा अनुभव घेतला तर त्याला म्हणजे चांगला प्रतिसाद आल्यामुळे आम्ही ते यावर्षी आता घेवडं पेरणार आहे ना नाही तर आम्ही दरवर्षी याच्यात कांदा काढायचो कांदा स्टॉक करून जेव्हा त्याला भाव येईल तेव्हा आम्ही तो द्यायचो तर मग आता मोसंबीची ही झाडं आहेत तुमची तीन वर्षाची खूप सुंदर झाडं आहेत तर मोसंबीच्या झाडांबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना काय असं एक नवीन सजेशन करणार की त्यांनी पण अशीच त्यांच्या झाडाची काळजी घेऊन अशीच झाडं त्यांची बनली पाहिजे याच्यासाठी काय सांगाल मोसंबी आता एक समजा एक पीक असं आहे की बाबा आमच्या भागात म्हणजे याला राजपीक मानलं जातं मोसंबी म्हणजे राजपीक याचं म्हणजे असं काही तुम्हाला म्हणजे याच्यावर जसं आपण समजा डाळीम झालं अंघोळ झाली याला फवारण्या वगैरे तसं मोसंबीला म्हणजे काही जास्त फवारण्या वगैरे लागत नाही फक्त पाणी लागतं आणि चांगलं जर नियोजन केलं hmm. तर मोसंबी खूप म्हणजे एक नंबरचं पीक आमच्या भागात घेतले जाणार पीक आहे hmm. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त याला म्हणजे सहसा असं वातावरणाचा समजा आपण म्हणतो पाऊस जास्त झाला हे झालं ते आलं याच्यावर जास्त म्हणजे परिणाम होत नाही आणि याला म्हणजे वर्षानुवर्ष समजा आता भावही थोडा चांगला आहे यावर्षी वर्षी वीस पंचवीसचा भाव होता त्यामुळे हे पीक घ्यायला पुरतं आणि याचं समजा चांगलं ऑर्गॅनिक जरा रासायनिक कमी करून जर ऑर्गेनिक जरा केलं तर ऑर्गेनिक मोसंबीला थोडा रेटही चांगला असतो क्वालिटीही चांगली असते आणि एकदा आपल्या जमिनी ऑर्गेनिकची सोय लागत जर गेली तर मोसंबीसाठी ऑर्गेनिक खतं खूप चांगली मग हे ऑर्गेनिक वगैरे जे तुम्ही म्हणताय तर त्यामुळं ह्या मोसंबीच्या ज्या काही फळबागा आहेत तर त्यांच्या ज्या गळ होतात जास्त प्रमाणामध्ये तर ते पण थांबू शकेल का असं हो आता शेणखत कसं आहे म्हणजे पहिल्या ना आता शेणखत म्हणजे एक पहिला असा विषय होता की बाबा शेणखत गाईचं शेणखत एखाद्या गड्ड्यात हे करून त्याला कुजून टाकायचे पण आता शेतकऱ्यांकडे काय झालेलं आहे म्हणजे वेळ नस वेळ नाही आहे बाबा मग शेतकरी काय करतो आता पाच सहा महिने साचलं का आपलं मेहनतीच्या वेळेस टाकून देतो मग याचा थोडा वाईट परिणाम होतो मोसंबीवरती ऑर्गॅनिकचाही समजा आता आपण म्हणतो शेणखत वगैरे मग याचा थोडा वाईट परिणाम होतो तर त्याला समजा एक आता समजा तुम्ही शेणखत आता काढून ठेवलं त्याला कुजून वगैरे समजा असं चांगल्या पद्धतीने जरा ते ए, एक किंवा दीड वर्ष जर तुमच्याकडे चांगलं कुजून गांडूळ खत जरा त्याच्यात गांडूळ वगैरे सोडून जर तुम्ही त्याला चांगलं कुजून पावडर करून जर टाकलं तर त्याचा खूप फायदा होतो त्याने गळही थांबते सगळंही थांबतं तर मंडळी गावंडे साहेबांनी दिलेली माहिती मोसंबीच्या या झाडांबद्दल मोसंबीच्या या बागांबद्दल ही कशी तुम्हाला वाटते कमेंट मध्ये अवश्य कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढच्या अशाच वेगळ्या शेतीच्या माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र